माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार नमार्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा भारत मातेच्या सर्व लेकरांसाठी मग ते देशाला असोत वा परदेशात सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस आहे स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या त्याग आणि बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण करतो स्वतंत्र देश म्हणून बहात्तर वर्षांची ही वाटचाल आता एका विशेष मुक्कामी आली आहे काही आठवड्यातच दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे पन्नासवी जयंती आपण साजरी करणार आहोत गांधीजी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक आणि सामाजिक विषमता दूर करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मार्गदर्शकही होते परिच्छेद महात्मा गांधीजींच्या कार्यकाळातला भारत आणि आजचा भारत यातली परिस्थिती वेगळी असली तरीही गांधीजींचे मार्गदर्शन आजही समर्पक आहे आपल्या समोर आज असलेली गंभीर आव्हानं त्यांनी आधीच जाणली होती नैसर्गिक संसाधनांचा वापर विवेकाने केला तरच विकास आणि निसर्ग यांचा समतोल राखला जाईल असे गांधीजी म्हणत पर्यावरणप्रती संवेदनशीलतेवर त्यांचा भर होता निसर्गाशी मेळ राखत जगण्याची शिकवण त्यांनी दिली आपल्या वंचित बांधवांसाठी कल्याणकारी योजना आखताना सौर ऊर्जेचा नवीकरणीय ऊर्जा म्हणून उपयोग करताना गांधीजींचे हेच तत्व आपण आचरणात आणत आहोत दोन हजार एकोणवीस हे वर्ष भारतातले एक महान संत गुरु नानक देव यांचे पाचशे पन्नासवी जयंती वर्षही आहे शीख धर्माचे संस्थापक म्हणून त्यांच्या प्रती लोकांच्या मनात असलेल्या आदरभाव केवळ शीख बंधू भगिनींपुरताच मर्यादित नाही तर भारत आणि जगभरातल्या करोडो लोकांपर्यंत व्यापक आहे गुरु नानक देव यांच्या सर्व अनुयायांना या पवित्र दिन जयंती वर्षाचा हार्दिक शुभेच्छा ज्या महान पिढीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांना स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्तेचं हस्तांतरण अभिप्रेत नव्हते प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंबाचे जीवन आणि संपूर्ण समाज व्यवस्था उत्तम करणे हा त्यांचा उद्देश होता या संदर्भात जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल असा मला विश्वास आहे त्यांनाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणाऱ्या सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल समानतेला प्रोत्साहन देणारे कायदे आणि तरतुदींचा उपयोग त्यांना करता येईल शिक्षणाचा अधिकार कायदा लागू झाल्याने सर्व बालकांना शिक्षण सुनिश्चित होईल माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने जनहिताशी संबंधित माहिती इथल्या लोकांना मिळू शकेल पारंपरिक रूपाने वंचित राहिलेल्या वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आणि इतर सुविधा मिळू शकतील तिहेरी तलाक यासारख्या प्रथा नष्ट झाल्याने महिलांना न्याय मिळेल आणि जीवन जगण्याची संधी मिळेल या वर्षीच्या उन्हाळ्यात आपण सर्व देशवासियांनी सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होऊन जगातली सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया संपन्न केली